पूर्वेतील विठ्ठलवाडी साईनगर शनी मंदिर परिसरात कोल्हा आल्याने नागरी भागात वनप्राण्यांच्या वावरांच्या घटना वाढत असल्याचे दिसत आहे. काही महिन्यापूर्वी कल्याण पूर्वेत बिबट्याने धुमशान घातले होते, त्यामध्ये एकाचा जीव गेला होता तर दोन जणांना जखमी केले होते. वनविभागाने त्या बिबट्याला जेरबंद केल्यावर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी येथील साईनगर परिसरात रात्रीच्या वेळेस कोल्ह्याचा वावर दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या कोल्ह्यास पकडण्यासाठी वनविभागाने सापळा लावला आहे. CCTV मार्फत त्याच्या हालचालीवर वनविभागाचे लक्ष असून वनविभागाचे पथक कार्यरत आहे, अशी माहिती वन अधिकारी रघुनाथ चन्ने यांनी दिली. मलंगपट्टा डोंगररांगातील वन्य प्राणी हे लगतच्या नागरी भागात दिसत असल्याने लोकांनी रात्रीच्या वेळेस दक्षता घेणे गरजेचे आहे. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.